पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील NDA सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच नागपूर येथे लोकप्रिय नेते नितीन गडकरी यांचे नागपूर विमानतळावर आगमन झालंय. विमानतळावर भाजपा कार्यकर्त्यातर्फे गडकरी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. याप्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्ते माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा दिल्या. यावेळी पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन कार्यकर्त्यांनी गडकरी यांचं स्वागत केलं. याप्रसंगी आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी आमदार अशोक मानकर, माजी आमदार गिरीश व्यास, माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजबिये, उपसभापती नरेंद्र बंधाटे, अनिल कोल्हेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर निवासस्थानी देखील गडकरी यांचे पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या घरी अर्धांगिनी कांचन गडकरी यांनी औक्षवण केले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विमानतळावर गडकरी यांनी पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले की नागपुरातील जनतेच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अधिक जोमाने प्रयत्न करू. कुठल्याही राजकीय नेत्यासाठी जनतेचे प्रेम विश्वास ही सर्वात मोठी गोष्ट असते. मी या बाबतीत खूप नशीबवान आहे की मी कधीही जातपात, धर्म, पद, लिंग असा भेदभाव काम करताना केलेला नाही, असे ते म्हणाले. नागपुरातील जनतेने मला तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत निवडून दिले. मी नागपूरचा असून नागपूरची जनता माझी आहे. येत्या काळात अधिक जोमाने काम करून नवे विक्रम प्रस्थापित करणार अशी ग्वाही केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. महान्यूज 7 करिता राकेश मर्जीवे, नागपूर. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम, तो आज ही आइए. 14 साल से रुग्ण सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर.